एक महत्त्वाची आणि मोठी राजकीय बातमी. महाराष्ट्रात विधानसभेच्या आमदारांची संख्या वाढणार आहे. होय, आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी इनसाइड स्टोरीवर आपण बघतोय. 2026 मध्ये आमदारांची संख्या 228 वरून थेट 360 वर जाणार असल्याचे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत. सध्या विधानसभेत 300 आमदारांना बसण्याची जागा आहे, त्यामुळे वाढीव आमदारांसाठी नवं विधान भवन उभारण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. महत्त्वाची आणि मोठी बातमी, 288 वरून 360 वर ही संख्या जाणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे संकेत दिलेत. सध्या विधानसभेमध्ये 300 आमदारांनाच बसण्याची जागा आहे, याचाच अर्थ वाढीव आमदारांसाठी नवं विधान भवन उभारण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. तसेच संकेत दिलेत Z24 तासवर. आत्ताची एक्सक्लुसिव्ह बातमी, साली आपल्या विधानसभेत जागा वाढणार आहेत, देशातल्या सगळ्या लेजिस्लेचरमध्ये जागा वाढणार आहेत आणि आपली विधानसभा काही नवीन आलेल्या आमदारांना अकोमोडेट करू शकत नाही. वी हॅव जस्ट अराउंड 300 सीट्स अँड वी मे गो बियॉन्ड 300, सो वी हॅव टू कन्स्ट्रक्ट अ न्यू बिल्डिंग. आणि मला असं वाटतं की आता कधीही अशा प्रकारची बिल्डिंग बनवायचा विचार डोळ्यासमोर आला तर पहिल्यांदा तुम्ही जे चित्र तयार केलं तेच आमच्या डोळ्यासमोर येईल. छत्रपतींचा विचार म्हणजे